कुक्कुटपालन, शेळीपालन, घरासाठी कोणता पत्रा घ्यावा? नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपला बळीराजा जेव्हा पत्र्याच्या दुकानात जातो त्यावेळेस तो दुकानदार त्या शेतकऱ्याला अनेक प्रकारचे पत्रे दाखवतो, पण शेतकऱ्याला नक्की कोणता पत्रा घ्यायचा आहे हे माहीत नसते, कारण पत्र्यामध्ये खूप प्रकार असतात आणि कोणता पत्रा नक्की कशासाठी उपयोगी येतो हे माहीत नसते. आज आपण या व्हिडिओमध्ये पत्र्याचे सर्व प्रकार पाहणार आहोत व आपलं कुक्कुटपालन, शेळीपालन, म्हैसपालन व इतर पशुपालन व्यवसाय तसेच आपल्या घरासाठी कोणता पत्रा योग्य आहे हे पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या बळीराजासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. चला व्हिडिओ सुरू करूया. पहिला पत्र्याचा प्रकार आहे एसी शीट, म्हणजे सिमेंट पत्रा. जुन्या बांधकामामध्ये या पत्र्याचा फार वापर केला जातो. आपण आता सिमेंट पत्र्याचे फायदे पाहू. पहिला फायदा आहे आपले घर शेड थंड राहते. दुसरा फायदा आहे आपल्या घर शेडची उंची कमी असल्यास खूप उष्णता तयार होते, अशा वेळेस आपण सिमेंट पत्र्याचा उपयोग करावा. आपण जर बॉयलर कुक्कुटपालन करणार असाल तर शक्यतो आपण सिमेंट पत्र्याचा वापर करावा, कारण सिमेंट पत्रे थंड राहतात आणि बॉयलर कोंबड्याला उष्णता सहन होत नाही. सिमेंट पत्र्यामुळे पावसाचा आवाज येत नाही. या उलट आपण लोखंडी पत्रा वापरला तर पावसाचा आवाज खूप मोठा येतो. आपण जर कोणत्याही जातीचे कुक्कुटपालन करणार असाल आणि आपण उष्ण प्रदेशात किंवा डोंगराळ टेकडीवर जेथे झाडे कमी आहेत अशा ठिकाणी राहत असाल किंवा शेड बांधणार असाल तर आपण सिमेंट पत्र्याचा उपयोग करावा. आता आपण सिमेंट पत्र्याचे तोटे पाहू. या पत्र्याचा एकमेव मोठा तोटा आहे तो म्हणजे आपण या पत्र्यावर जास्त वजन ठेवल्यास हा पत्रा फुटतो. हा पत्रा उष्णतेमुळे फुटत नाही, फक्त वजन जास्त ठेवल्यास हा पत्रा. जर आपल्या प्रदेशात माकडांचा त्रास असेल तर हा पत्रा आपण वापरू नये, माकडांनी उडी मारल्यास हा पत्रा फुटतो. शेडची, घराची, छताची स्वच्छता करता येत नाही, स्वच्छता करण्याचा प्रयत्न केल्यास हा पत्रा फुटण्याची भीती असते. या कारणाने घराच्या शेडच्या छताला जास्त उतार ठेवावा, ज्या कारणाने छतावर कचरा साठणार नाही. यानंतर दुसरा प्रकार आहे लोखंडी पत्रा, त्यालाच आयर्न शीट असे म्हणतात. या पत्र्याचे फायदे पाहू. हा पत्रा कमी किमतीत भेटतो, यामुळे पैशाची बचत होते. दुसरा फायदा आहे आपल्याला जर कमी कालावधीसाठी पत्रा हवा असल्यास हा पत्रा आपल्यासाठी उत्तम आहे. या पत्र्याचे तोटे पाहू. हा पत्रा लवकर गंजतो. या पत्र्याच्या पाण्याची संबंध आल्यास हा पत्रा दीर्घकाळ टिकत नाही. पत्र्याची जाडी कमी असल्यास या पत्र्यावर जास्त वजनही ठेवता येत नाही. यानंतर तिसरा प्रकार आहे GI पत्रा, यालाच GI शीट असे म्हणतात, गॅलोनाइज आयर्न शीट. लोखंडामध्ये अन्य घटक गॅलोनाइज मिक्स करून हा दमदार पत्रा बनवला जातो. या पत्र्याचे फायदे पाहू. हा पत्रा गंजत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. या पत्र्याची ताकदही जास्त असते, यावर कितीही वजन ठेवल्यास हा पत्रा वाकत नाही. आपण जर दीर्घकाळासाठी पत्रा वापरणार असाल तर आपण GI शीटचा वापर करावा. GI शीटचे तोटे. पत्रा खूप महाग असतो. हा पत्रा वजनदार असल्याने या पत्र्याची किंमतही जास्त असते. पावसाळ्यात या पत्र्याचा पावसामुळे आवाज जरा जास्त येतो. आपल्या शेडची घराची उंची कमी असल्यास उन्हाळ्यात हे पत्रे खूप तापतात. हे पत्रे जास्त तापू नये म्हणून आपण घराची शेडची उंची जास्त ठेवावी. यानंतर पुढचा प्रकार आहे कलर कोटेड शीट. कलर कोटेड शीट हा पत्रा लोखंडी असतो किंवा GI शीटमध्ये असतो, फक्त त्याला कलर केलेला असतो. हा कलर एकतर गॅल्युनियममध्ये दिलेला असतो किंवा ॲल्युमिनियम, झिंक हे घटक त्यामध्ये असतात. आता या पत्र्याचे फायदे पाहू. हा पत्रा उन्हात तापत नाही, कारण याच्यावर कलर केलेला असतो, त्यामुळे उष्णता रिफ्लेक्ट होते. या कारणाने शेड घरामधील वातावरण थंड राहते. कुक्कुटपालनासाठी हा पत्रा खूप फायदेशीर आहे, कारण हा पत्रा फार कमी तापतो. फक्त पत्रा GI शीटमध्ये घ्यावा याची काळजी घ्यावी.
तोटा, या पत्राचा तोटा म्हणजे हा पत्रा महागात भेटतो. यानंतर पुढील प्रकार आहे प्लास्टिक पत्रा. जेव्हा आपल्याला आपल्या घरात शेडमध्ये उजेड हवा असतो त्यावेळेस आपण या पत्राचा वापर करावा. बऱ्याच वेळा आपल्या घरात खिडकी नसते अशा वेळेस उजेडासाठी हा पत्रा फायदेशीर ठरतो. या पत्र्यामध्ये अनेक प्रकार आहेत. हा पत्रा ट्रान्सपरंटमध्येही उपलब्ध असतो. वेगवेगळ्या जाळीमध्ये हा पत्रा भेटून जातो. भरपूर लोक घराच्या छतावर उजेड येण्यासाठी फक्त एक पत्रा टाकत असतात. यानंतर पुढील प्रकार आहे पॉलीकार्बोनेट शीट. हा पत्रा हा प्लॅस्टिक पत्र्याचा ॲडव्हान्स रूप आहे. हा पत्रा दिसायला खूप आकर्षक असतो. उजेडासाठी पण आकर्षणाची गरज असेल तर हा पत्रा आपण वापरावा. यानंतर आहे PVC OPVC शीट. PVC म्हणजे प्लेगविन पिनरंट कोट. प्लॅस्टिक पाईप म्हणजे साधा प्लॅस्टिक पाईप. आपण जो नळासाठी पाईप वापरतो तो म्हणजे PVC. हा पत्रा खूप कडक असतो. आपल्याला PVC पेक्षाही कडक पत्रा हवा असल्यास आपण UPVC पत्रा वापरू शकता. या पत्र्यामधून उष्णता ट्रान्सफर होत नाही. हा पत्रा आपण ST स्टँडवरही पाहू शकता. सर्वात जास्त लाईफ असणारा पत्रा हा आहे. यानंतर पुढील प्रकार आहे बांबू शीट. हा एक नवीन प्रकार आहे. हा पत्रा बांबूपासून तयार केलेला असतो. हा पत्रा आपण सर्वात जास्त धाब्यावर पाहिलेला असेल. आकर्षणासाठी हा एक उत्तम प्रकार आहे. आता मी तुम्हाला पत्र्याचे 8 प्रकार सांगितले. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजून आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल